पण लक्ष ठेवा मी काही सांगत नाही का काही नाही सांगत मी खरंच सांगून जाईन म्हणून सर्वे सर्वेसाठी नाही सांगणार फक्त जे महादेवांनी जगाचे कल्याणासाठी विष घेतलं होतं ना असं जो परिवार उद्ध्वस्त करण्यासाठी विष पेतोय ना त्यांच्यासाठी मी सांगतोय अरे दारू वालो येत ले हसते अरे दारू वालो जान पर जान क्या पीने का जान पर जान पीने से एक बार सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगी लेकिन एक बार मेरे शिव नाम का प्याला तो पी के देखो आपकी जिंदगी सुधर जाएगी आणि जेव्हा जिंदगी सुधरते ना तेव्हा असं नाव प्रसन्न होतंय आणि तो आहे जगाचा उद्धार करणारा शिव शंकर भोळा शंकर भोळा I'm not afraid.
कसा महादेव असा महादेव आहे भगवान शिवानी विष घेऊन आपला उद्धार केलं आणि 14 रत्नातून एक रत्न होता अमृत काय होता अमृत आणि तो अमृत जेव्हा वाटा वाटणे यायचं ना देव सांगायचे माझे हिशाला आलायचं आलो आणि देव सांगायचे माझे हिशाला आणि दैत्य सांगायचे माझे हिशाला आणि आलो बाबा अमृत दैत्यांचे हिशाला आणि दैत्यांचे हिशाला आल्यानंतर ते तले खुश झाले की आम्ही अमर झालो आम्ही अमर झालो भगवान विष्णू विचारत पडले जर माझे कडे होता आहे कोणता पालनहार पालन करणारचा आणि जर हे होता मुळ जर हे देवत्यांनी जर अमृत घेतलं तर हे अमर झाले म्हणजे हे नक्कीच पृथ्वी लोकाचा उद्ध्वस्त करतील आणि महिला मंडळाला माहिती आहे विष्णू म्हणजे साक्षात मोहिनीच अवतार का मोहिनी म्हणजे नटून पटून म्हणजे ब्युटी पार्लर शिंगार पूर्ण करून नखापासून तर केसापर्यंत स्वर्ग लोकातून पाताल लोक मध्ये भगवान विष्णू जात होते होते असे होते ना कि ते मोहिनीला पाहून सगळे देत्य मग्न झाले काय झाले मग्न आणि भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेऊन दैत्याकडून अमृत छिनवून आणि देवांना पाजलं आणि राहिलेला अमृत ब्रह्मदेवाकडे दिले कोणाकडे ब्रह्मदेवाकडे मग आज विचार करा भगवान विष्णूंनी आपले शची देत्या बरोबर लढून म्हणजे आज आपण समजा त्रेता युग गेलं द्वापर युग गेलं एक कलयुग बघतोय आपण त्रेता युग मध्ये रामाचा अवतार येत आले द्वापर युग मध्ये त्रेता युग मध्ये राम द्वापर युग मध्ये कृष्ण आणि कलयुगात भगवान पांडुरंगा कोण भगवान पांडुरंगा हे नक्की आहे एवढं कळालं ना आणि खरंच आहे भगवंतांनी आपल्यासाठी अनोखे अनोखे त्याग दिलेले आहे आपण किंचित मुंगी सारखे आहे त्यांचे समोर दैत्यामध्ये एक होता राहू कोण होता राहू त्यांनी चपळाई केली थोडं का नाही पण अमृत घेतलं पण भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार का घेतला ना कशासाठी दैत्य मोहित झाले त्याचं वर्णन थोडक्यात सांगतोय जसं आता मी सांगितलं ना परिवार उद्ध्वस्त करण्यासाठी दारू माहिती ना तर माय बापो हे दारू आहे ना हे आपल्यासाठी नाही उत्पन्न आलेले आहे हे दैत्यासाठी भगवान विष्णूंनी उत्पन्न केलेले आहे
केवा देत्या रुधीचे आसी दारू पेतात ना त्यांचा भगवान उद्वस्त केल्याशिवाय राहा नाही हा मग भक्तान हो एवढी अपेक्षा करतोय युग युग जातोय समय समय जातोय वेळ वेळ जाते रात दिवस होत जातोय कोणी कोणाची वाट पाहत नाही पण यो मन केव्हा बदलतोय ना तर भगवानांनी सांगितलेलं आहे की भाव तीन गोष्टी लक्षात ठेवा भाव भक्ती आणि शक्ती जे जे अंतकरणात असेल ना त्यांच्यात ये जगात त्याच्यात उद्धार होतोय हा भाव ब्रह्म भगवंताने आपल्याला उत्पन्न करून केलेले आहे भक्ती भगवान विष्णूंनी अनेक अनेक अवतार घेऊन ये समाज या सृष्टीचं कल्याण केलेले आहे आणि भगवान शिवानी अनोखी अनोखी शक्ती प्रदर्शन करून आपल्या जीवाचा उद्धार केलेला आहे लोक सांगतात जेव्हा चमत्कार दाखवतात तेव्हाच लोक नमस्कार करतात तेव्हाच नमस्कार करतात आज आपल्याला तो चमत्कार पाहायचा आहे भक्तांनो आणि राहिलेला अमृत ब्रह्म भगवानाने आपल्यासाठी ठेवलं कोणासाठी आपल्यासाठी आणि तो अमृत ब्रह्मदेवाचे कमंडलू मध्ये आहे कोणाकडे भगवान ब्रह्माचे कमंडलू मध्ये ते अमृत आहे आता मला सर्व भक्तांनी सांगायचं आहे का तो अमृत किती जणांना प्यायचा आहे येतं हसायला लागले सर्व आणि माझी इच्छा आहे का या ठिकाणी बसलेले सर्व भक्तांनी तो अमृत घेवावं परंतु त्याच्यात परत विघ्न आलंय ते कोणासाठी ब्रह्म भगवानासाठी कोणासाठी ब्रह्म भगवानासाठी संकट आलं दोन देवांचं संकट ढळलं पण तिसरे देवाचं संकट लय अनोखा होता माय बापो हा आणि मग तो अमृत ब्रह्माने सांगितलं माय बापो लक्षण ऐका बरं का माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानी आहे पण ये भगवंताचा पुरावा निरोप देण्यासाठी आलोय विसरू नका बरं ते अमृत ब्रह्माने सांगितलंय ब्रह्म स्वर्ग लोकात होते ब्रह्माने सांगितलंय की मी पृथ्वीवर जातोय वरदान द्यायला कोणाला सांगितलं देव सभात आणि तुम्हाला तर माहिती आहे देव आलिप्त व्हायचे बरोबर ना पण प्रत्येक वेळेस देव काही सगळं शस्त्र वस्त्र घेऊन जात नव्हते आणि ब्रह्म पृथ्वी लोकात आले आणि कावळाला सांगितलं कावळा कावळा आधी काळा नव्हता बरं का कावळा समजत का आधी का
तुमचे माझे सारखे रूपवान गोरे होते हा गोरे होते आणि जेव्हा ब्रह्माने सांगितलं का ते अमृत तुला पृथ्वीवर घेऊन यायचं आहे जेव्हा ते अमृत कमांडोली जेव्हा टोक मध्ये घेऊन निघाले ना तर तुम्हाला माहिती आहे का स्वर्गामध्ये हवा इकडेही येत नसल आणि तिकडेही जात नाही आणि जेव्हा हवा इकडे तिकडे जात नव्हते तेव्हा कावळाचा गळा कोरडा पडत होता माझा जवानी सेम हा कोरडा पडत होता मग तो काय करायचं तो अमृत थोडं थोडं प्यायचं काय करायचं अमृत थोडं थोडं प्यायचं आणि पृथ्वीवर आल्यानंतर अमृत संपला अमृत संपला ब्रह्मा भगवानाने विचारलं अमृत कुठे आहे काळाने सांगितलं परमपिता अमृत माझ्याकडे सांडवून गेलं तिथे वैरागी होते तपस्वी होते आणि आपले जगाचे परमपिता होते त्यांनी त्याचे स्वतःचे दृष्टीने पाहून घेतलं का हे सगळं कराधरा या कावळ्यानी केलेलं आहे लगेच तुम्हाला माहिती आहे का भगवान खवळतो तेव्हा कोणाच्या हातात ये नाही आणि परमपिता खवळले आणि सांगितलं की अमृताचे तीन हिस्से होत पडले होते त्याच्यातला एक हिस्सा माझ्याकडे होता आणि तो हिस्सा परिपूर्वक तुम्ही संपवून टाकलं कावळा तू येज वेळीस माझा श्राप आहे येज वेळीस तू पूर्ण शरीराच्या रूपाने तू काळा होशील उजव्या डोळ्याने आंधळा होशील डाव्या पायाने लंगडा होशील आणि जेव्हा पृथ्वी लोकाला गरज पडेल ना पृथ्वी लोकाला जेव्हा गरज पडेल ना तेव्हा तुला उद्धारासाठी पिंड दान घ्यावा लागल कोणी सांगितलं परमपितानी आणि तेव्हा शास्त्र पुराण सांगतोय चार वेद ग्रंथ कि जेव्हा ये मानव देह जर टाकतोय ना आणि तेव्हा गंगा माता समोर साक्षी ठेवतोय ना आणि तेव्हा प्रत्येक आत्माला कल्याण कैलासवासी शब्द लागतोय आणि जेव्हा कैलासवासी शब्द लागतोय ना तेव्हा कावळा तो पिंडदान घेतोय तेव्हा त्या आत्म्याची उन्नती होते लक्षात आलं बाकी राहिला असो तर मी आज परत तयार आहे म्हणून शास्त्र पुराण मध्ये सांगितलेलं आहे म्हणून ते कावळ्याला आपल्या उद्धारासाठी ठेवलेले आहे का दुसरा एखादी पशुपती येतोय का तो पिंड दान घेतोय आणि आपला उद्धार करतोय सांगा बरे खरं आहे ना तर मायबाप हो तुम्ही समजा का भगवान शिव ब्रह्म आणि विष्णू हे तिन्ही देवांनी आपल्यासाठी किती त्याग दिलेला आहे आणि तो त्याग मुळात भगवंताने सांगितलं तेच स्वरूपात आम्हाला तुमच्या जीवनातलं मात्र एक क्षण पाहिजे सकाळी द्या संध्याकाळी द्या मात्र एक क्षण द्या पण ये देह ये मानव अवतार ऐकतोय नाही ऐकत माय बापो
tewa sangtat jiunat guru kera kai sangtat guru kela koni koni guru kelela hai ye jagevar ani baki ni udharan karun taklam santa muni rushi muni पहिले जन्माचा वाक्य आहे तुम्हाला आठवणीत देतोय जे जेनी जन्म घेतला आणि ते जन्मात गुरु नाही केला ना त्याचा जीवन वाया गेला असं समजायचं हा त्याचा जन्म वाया गेला पण आपल्याला हे जागेवर बसल्यानंतर वाया घालायचं नाही आणि का वाया घालायचं नाही की आपण हे लोणेर गावात पवित्र आणि पावन देवांचे माध्यमात बसलोय आणि म्हणून देवांचे कृपानी शिवाचे कृपानी आपल्याला उद्धार करायचा आहे आणि उद्धार असा करायचा आहे की भगवानांनी तोंड दिलेले आहे आणि तो तोंड कशासाठी दिलाय हात कशासाठी दिलाय त्याची ओळख सुद्धा मी करून देतोय पण माझ्या बरोबर सर्वांनी म्हणायचं आहे थकले नाही ना वेळ जास्त जातोय थकले असेल तर सांगून द्या बरं का बलराम राम
Namah Shivaya.
जीवनात पाच गोष्टी लक्षात ठेवा. किती? पाच. आई वडिलांची सेवा करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हरिनाम सप्ताह करा. हरिनाम का सप्ताह करायचे तर मी पुरावा ठेवतोय. जेव्हा गावामध्ये हरिनाम सप्ताह होतात तेव्हा तेव्हा साधू संत कीर्तनाचे माध्यमात प्रवचनाचे माध्यमात आपले गावाला पाय लावतात आणि तेव्हा गावाचा उद्धार होतो. माय बापो, आणि माय बापो परत सांगतोय, दारूच्या व्यसनापासून लांब राहा. खरं जर परमार्थ साध्य करत असेल ना आणि करायचं जासल ना तर जीवनात गुरु करा. नक्कीच गुरु करा. आणि जेव्हा गुरु करशाल तेव्हा माय बापो परमार्थ साध्य होईल. आणि परमार्थ साध्य झालं काही जीवाचा उद्धार झालं. आणि त्या उद्धारासाठी या असे रंगी बेरंगी अनोखी अनोखी वेगवेगळे प्रकारचे एवढं सुंदर नियोजन एवढं लोणेर गावाल्यांनी केलंय ना, त्यांना तर माझे जन्मो जन्माचा पुण्य त्यांच्या नावावर आज मी लिहितोय. रंगी बेरंगी असे फुलं आहे. काय आहे फुलं बघा ना इकडून महिला मंडळ, पितांबरी, पिवळी, धवळी, हिरवी. आमचे मंडळातले बी हिरवे साडीवाले दिसते. हा माझे निष्ठांनी तन मनानी मानणारे माझे वारकरी भक्त परिवार बघा ना पांढरे पांढरे फुलात दिसते. आणि माझ रंगी बेरंगी पितांबर पिवळा माझा विठ्ठल आहे सावळा. हा आम्ही ये गुरुनी या ठिकाणी कसं माळा फुलवलंय रंगी बेरंगी. सगळ्यांना कळवणे तर महाराज आधी आता काही सांगणार आहे, ऐकून घ्या. असा फुलला
शिवानी माता पार्वतीने इथे उपस्थिती दिलेला आहे सर्वांनी स्वतःचे कल्याणासाठी हात जोडायचा आहे आणि श्लोक म्हणाल ते म्हणायचं आहे नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नमाराय नमः शिवाय तस्मै नमाराय नमः शिवाय सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके भगवान शिवानी माता पार्वतीला वंदन करता ब्रह्मा विष्णु महेश लक्ष्मी सरस्वती पार्वती ऋषि मुनि देवी देवता आणि सर्वे माझे प्रेमा ये ठिकाणे बसलेले सर्वे माझे भाविक भक्त आणि एवढं सुंदर 19 तारीखाचे दिवस वार शुक्रवार चे दिवशी आज एवढं सुंदर महाप्रसादाचा नियोजन आणि एवढं कार्यक्रमाचा सुंदर एवढं नियोजन केलंय मी असं महाराज नाही आहे की मी काही देऊ जाणार नाही मी काहीतरी देणारच आहे बरं का चळवळ करायची नाही कोरो पाणी आहे का आहे भगवंताचे माध्यमात भगवानाचे माध्यमात लोणे गावातवाल्यांचे साक्षी साधू संतांचे भूमीत आणि शिव पार्वतीचे चरणात आज सर्वे गावकऱ्यांना ज्यांनी पण कार्यक्रम नियोजन केलं लक्ष ठेवा इथून पुढे या गावात सुख समृद्धी शांतती उत्पन्न शिक्षण दरवर्षी 4 महिन्याचा पाऊस नीती नाही मानेल आणि मी संन्यासी स्वरूपात शिवशक्तीचे कृपाशीर्वादाने 28 वयात जेवढं मी वैराग्य प्राप्त केले ना त्याच्यातून संजीवनी विद्याचा जो माझ्याकडे ज्ञान आहे ना तो आज लोणेर गाववाल्यांना मी प्रदान करतोय गंगा सारखी पवित्र गंगा नाही आहे हे सूर्यनारायण तुम्हाला मी आवाहन करतोय की लोणेर गाववाल्यांना हे गाववाल्यांना माझा आशीर्वाद सदैव मी प्राप्त करतोय बोलो परमपूज्य संताने लुबी महाराज की जय बापो तुमचं वेळ मी खूपच घेतलं तुम्हाला माहिती आहे मला मराठी येत पण तुमच्यात राहून प्रयत्न केलाय सांगायचं माय बापो वेळ आज आपली गेली नाही सावध व्हा परमार्थ साध्य करा साधू संतांचे ऐका
आणि जीवनाचा उद्धार करा. नाच मूळ स्वरूपात जेवढे भी कार्यक्रम केले आज या कार्यक्रमाने माझं मन जिंकून घेतलंय. आणि म्हणून माझी पुण्याई शिव पार्वतीचे माध्यमात मी हे ठिकाणी दिलेलं आहे. आणि जे जे ठिकाणी माझ्या नावाचा असे वाक्य बोललेले जातील शिव पार्वती उतरले जाईल तेथे गावाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा. माय बापू बोलण्यात काही चुकला असेल तर पदर आणि हात समोर ठेवता ते माझे शब्द परत देवावं. आणि जेवढी सुंदर वेळ या ठिकाणी बसून तुम्ही साधना केलेली आहे ही वेळ परत परत या जन्मात येवावं अशी तुमच्याकडून मी देवांना विनवणी करतोय. आणि माय बाप हो काही चुकला असेल क्षमा मागतोय. एवढी संधी दिली बद्दल गाववाल्यांचा आभार व्यक्त करताय. माय बाप हो माझे बोलण्याला मी पूर्ण विराम देतोय. ओम नमः शिवाय. बोलो परम पूज्य संताने कृपी महाराज की जय. बोलो चिवर्धन हरे भगवान की जय. विनंती करत आहे पुन्हा एकदा गुरु माऊलींनी नैवेद्य दाखवत आहेत. गुरु माऊलींच्या हस्ते नैवेद्य दाखवण्याचं काम सुरू आहे. आलेल्या सर्व भाविकांसाठी लोणेर गावकरी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाठक गुरुजींना विनंती करतो की एक मिनिट थांबा. नैवेद्य पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा गुरुदेवांना विनंती करतो की सर्व भाविकांना एकदा दर्शन द्यायचं आहे. भजन मंडळ थोडं सरकून बसा. इकडे माता भगिनींना गुरुदेवांचं दर्शनच झालं नाही. थोडं इकडे सरका. हॅलो. कृपया सर्व भाऊ भक्तांना नम्रतेची विनंती. या ठिकाणी कोणी उभं राहायचं नाही. गेटजवळ गर्दी करायची नाही. परमपूज्य गुरु माऊली अनेक रूपी महाराज यांनी प्रवचन रूपी जो आशीर्वाद आपल्याला दिला आहे याची शुभारी घेऊन आपण आपल्या घरी जायचं आहे. महाराजांनी केलेल्या आव्हानानुसार आपण व्यसनापासून दूर राहायचं आहे. या महाराजांच्या शब्दाला आपण मान द्या. या कार्याचं खरोखरच एक कार्य सफल झालं असं आम्ही आयोजकांच्या वतीने म्हणू. मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वांना महाप्रसाद मिळेल याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कृपया महाप्रसादाच्या ठिकाणी कोणीही गर्दी करू नका. महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आणि लढेकरांच्या शब्दाला मान देऊन आज गुरुमाऊली या ठिकाणी उपस्थित झाली त्यांचे मानावे तितके आभार मानणे तर शक्य नाही. पण आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. माऊली आपला पाय आमच्या गावाला लागला. आम्ही खरोखरच पावन झालोत. आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यात हीच विनंती. आणि सर्वांनी एकदा मोठ्याने आवाज द्यायचा आहे. संतांचे कृपी महाराज की. बोला शिवार्धन हरेश्वरी भगवान की. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. महाराजांकडे कुणी येण्याचा प्रयत्न करू नका. कुणी स्पर्श करू नका.